तर गोलंदाजा पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला, हलक्या हाताने चेंडूला ढकलण्यात आलं, एक धाव पूर्ण झाली, धावांचा श्रीगणेश होतोय. आईसाहेब आदर्श पनवेल संघाच्या पहिल्यांदा वाटेला फलंदाजी आली आणि पहिल्यांदा फलंदाजी करताना एक धाव पहिल्याच चेंडूवरती सन्मानपूर्वक पूर्ण झाली. गोलंदाजी मार्गवर ढवळेपाडा गावचा सचिन केवणे हा अतिशय दर्जेदार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं एमपी डाबा एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी सुरुवात केली. या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पीवनचा षटक आहे, हाणामारी करायचा प्रयत्न होईल आणि आडव्या बॅटनं सुमित डोंगलेच्या बॅट मधला जातो चेंडू आर पार, षटकार. निश्चितच सुजित शेठ देशमुख हे मेन आयोजक आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली आहे. निश्चितच मान्यवरांची मांडी आली, त्याचबरोबर तमाम क्रीडा रसिक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करील. दिनेश शेठ सोळशे साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. ओव्ही इलेव्हनचे फ्रँचायझी यावेळेस कार्पेटच्या सहाय्यानं गोळीच्या वेगानं चेंडू गेला सुमितच्या बॅट मधनं आर पार, चौकार. दर्शन सागर हा माणूस भला, केलंय आयोजन गावाला, एफएफ चषक साजगाव गावाला, नाव गातोय पंचकृषीला. नक्कीच या पंचकृषीतील ही मानाची स्पर्धा सुमित स्मृती अष्टविनायक मित्रमंडळ साजगाव आयोजित डीएफएस चषक 2022 पहिला दिवस चौथी मॅच पहिल्या फेरीतील चौथा सामना आदर्श पनवेल विरोधात ओव्ही इलेव्हन अंबरनाथ बदलापूर. सुमितच्या बॅटमधून पुन्हा एकदा जोरकस फटका, चेंडू बॅक टू बॅक सीमारेषा ओलांडतोय चार धावांसाठी, अतिशय देखणा सुंदर ब्रँडेड कडक चौकार. धन्यवाद डीजे काव्य इलेव्हन वीगर या संघाच्या संघनायक आणि त्याचबरोबर जय मल्हार चौक संघाच्या संघनायकाला, अर्थातच बंटी बद्रिकेला विनंती असेल आपण अतिथी कक्षाकडे यायचंय. सुरेख फटका यावेळेस पुन्हा एकदा आपण बघतोय गलीच्या दिशेनं चेंडू खेळला गेला, जिथे चेंडू उचलला फेकला तोपर्यंत सुमितनं मात्र एक धाव पूर्ण केली. उस्मान आणि सुमित ही जोड सगळी मैदानामध्ये आता आदर्श आईसाहेब आदर्श पनवेल संघातनं खेळ दाखवतीये. धावफलकावरती धावा झाल्यात त्या टोटल 16. आडव्या बॅटनं पाहिलं आपण गुडघा टेकून फटका मारण्याचा प्रयत्न होता पण गोलंदाजाचं कौतुक करण्यास भाग पाडलं गोलंदाजानं, हा चेंडू गेला निर्धाव. मोठी स्पर्धा आहेत, मोठे फलंदाज मोठे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आता 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात आदर्श पनवेल संघाच्या. बिनबात ही जमेची बाजू आहे, अशा वेळी येणाऱ्या गोलंदाजावरती आक्रमण होणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. मॅच मोठी आहे, मॅच मध्ये ठोसा ठोसा इटका जाव पत्थर से अशा पद्धतीने लढाई पाहायला मिळणार. द्वंद युद्ध गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. प्रेक्षकांना विनंती आहे थोडीशी शांतता राखा, लाईव्ह स्पर्धा आहे आणि लाईव्ह स्पर्धेच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण चालू आहे. फॉर्च्युन इव्हेंटची टीम सुरेख कामगिरी करते. बंटी बद्रिके आणि त्यांच्या विरोधात टीम रमेश पवार काव्य इलेव्हन वीघर या दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती करतो आपण टॉससाठी या. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज अरब शेख त्रिशा इलेव्हन बदलापूरचा हा खेळाडू आता मात्र गोलंदाजी मार्गवर आलाय भोंजार एंड काढणार पंचांच्या डाव्या बाजूने. आता तो गोलंदाजी करणार स्ट्राईक एंड वरती सुमित ज्यानं सुंदर फटकेबाजी केली आहे. का मी रायगड प्रीमियर लीग मध्ये सातत्यानं बाईकचा मानकरी ठरतोय याचं धावत गणित तो साजगावच्या क्रीडा अर्थातच क्रिकेटच्या पंढरीमध्ये सोडवतोय. खालापूर परिसरातील समीर सर हे एक अतिशय दर्जेदार क्रीडांगण आहे, ज्या क्रीडांगणाची आपण सीमारेषा पाहिलीत तर सोपरे टोलेबाजी त्याचबरोबर नैन्य असं नैन्यरमक दृश्य जे साजगावच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 3:05 झालेली आहेत, मी आता विनंती करतो वेळ वाया घालू नका. बंटी बद्रिके आपल्याला देखील विनंती असेल आपण आमचा
हकेचा मान ठेवा आणि लगेच टॉस साठी या. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्र आहे काउकॉर्न रिजन, जिथे या क्षेत्रामध्ये सहज दोन धावा पूर्ण केल्या. चित्त्याची चपळाई हरणाच्या गतीनं धावा पूर्ण झाल्या. जसा डोळ्यातनं काजळ चोरलं जातं तसा या चोरट्या धावा पूर्ण झाल्या. दिवसा ढवळ्या ही चोरी झाली साजगावच्या मैदानावरती. डीएफएस चषक याचं माध्यम आहे. टोटल धावपलकावरती धावा 18. 18 धावा धावपलकावरती आहेत. सुरेख चेंडू सन्मान देण्यास भाग पाडला. लॉगआउट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जातं. एक धावून निश्चित पूर्ण झाली. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फलंदाज मात्र पूर्ण करतो. एक धाव एका धावेच्या मदतीने टोटल 19. 19 धावा स्कोर कार्ड वरती आलात. उस्मान पटेल रायगड का टायगर मारणार का असा एक सुरेख दहाड ज्याचं उत्तर मात्र षटकाराच्या किंवा चौकाराच्या जोरावरती येईल. पण गोलंदाज कसलेला आहे जर आतापर्यंत निर्णायक क्षणी निर्णायक गोलंदाजी केले. अरब शेख सातत्यानं क्षेत्रक्षण वेगवेगळ्या पद्धतीनं सजवलं जाते. आता आपण बघतोय डीप पॉइंटच्या बाहेर देखील क्षेत्रक्षक तैनात केला गेलाय. पण यावेळेस चेंडू उडवलाय 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 लाजवाब बार बार षटकार. धन्यवाद. आमचं म्युझिक बीट्स काय लाजवाब कामगिरी करतंय. आजचा गुरुवार नक्कीच साईबाबांचा वार आहे आणि त्यांची आठवण करून देणारं हे गाणं त्यांचं देखील मी कौतुक करतो. पण त्यांच्याकडे देखील वेळ खूप कमी असेल. कमी वेळामध्ये तुमचं प्रदर्शन नक्कीच दाखवा. टोटल धावपलकावरती धावा आहेत त्या 25. उस्मान पटेलनं मात्र धहाड मारली षटकाराच्या जोरावरती. का मला रायगड का टायगर म्हटलं जातं याचं धावतं गणित सोडवलं. पण आपण गोलंदाजाला देखील कमी लेखता कामा नाही. त्याच्यामध्ये संधी आहे. यावेळेस पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या क्षेत्राच्या बाहेर जाणार का चेंडू आणि गेलाय चौकाराच्या दिशेने. धन्यवाद. 29 धावा धावपलकावरती लागल्यात. सलामीची जोडी सुरेख कामगिरी करतीये. आपण बघतोय गोलंदाजावरती सातत्यानं मोठे फटके मारण्याचा विक्रम फलंदाजानं केलाय. आणखीन एक मोठा फटका चेंडू सीमा रेखा पार षटकार. नक्कीच हा क्रिकेटचा श्रावण महिना आहे ज्याच्यामध्ये बहर आलाय आणि खऱ्या अर्थानं बहर निर्माण केलाय गोलंदाज फलंदाजानं. तालुका वाईडचा हा आजचा दिवस ज्याच्यामध्ये उस्मान पटेल मात्र बहरतोय. यावेळेस दांडीचा डाऊन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. पण प्रयत्न फसला. उस्मानला मात्र परतावं लागणार. पहिल्या क्रमांकाचा हजरा टीम आई साहेब आदर्श पटवेल संघाला. नक्कीच सुंदर असं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून. पण सुजित देशमुख साहेब सांगत होते डान्सरचीच कमी होती तीही पूर्ण झाली. त्यांचं देखील मी कौतुक करेल. या स्पर्धेला जे काय लागेल स्पर्धा कशी मोठी केली जाईल याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातोय. डीएफएस चषक 2022 माध्यम पुन्हा एकदा तमाम मान्यवरांचं क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. यावेळेस तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अक्षय पवार किरण पवार मात्र आज कदाचित आलेत. पण अक्षय पवार आणि किरण पवार आता एकाच संघातून आपल्याला पाहायला मिळणार. धापलकावरती 35 धावा लागल्या गेल्यात. उस्मान पटेल मात्र बाद झालेत. त्यांना योगदान दिलं 17 या धावांचं. 7 चेंडू 17 धावांचं योगदान देणारा उस्मान पटेल मात्र तंबूच्या आश्रयाला आलाय. त्याची जागा घेण्यासाठी आपण बघतोय अक्षय पवार मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती गेलाय.
स्ट्राइक एंड वरती सुमित बघतोय, नॉन स्ट्राइक एंड अक्षय बघतोय, गोलंदाजी मार्ग गोलंदाज मयूर दिवेकर मैन फ्रॉम बदलापुर एमपी ढाबा एंड करना आता गोलंदाजी करते मयूर। या मैच मध्ये यू टर्न देण्याची क्षमता ठेवणारा मयूर गोलंदाजी मार्ग वर आलाय, पण या मैच मध्ये पूर्णपणे पकड जकड मोठे फटके मारण्याचा विक्रम करणारा सुमित मात्र स्ट्राइक एंड वरती आहे। काय घडतंय काय बिघडतंय पाहण्यासाठी जाऊया मैदानामध्ये। पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत असेल। निश्चितच 18 या धावसंख्येवरती वैयक्तिक 18 या धावसंख्येवरती सुमितचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो। संघाचा टोटल धावाधमा झाल्या त्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर 35, एक गडी बाद 35। हा चेंडू यावेळेस वित म्हणेल तारेला लागलाय, आणि तारेला जर चेंडू लागला तर नक्कीच तो झेल पकडण्यामध्ये आला तर झेल बाद असेल। मी आमच्या डान्सरला विनंती करतो तुम्ही असं नसतवा, मॅचचा आनंद घ्या, खेळूंना त्रास तुमच्या माध्यमातून करू देऊ नका। आणि या चेंडूवरती पूर्ण झाल्या समीर सर दोन धावा, दोन धावांच्या मदतीनं 37। निश्चितच गणपती बाप्पा मोरया ही घोषणा झाली आणि या सामन्याचा शुभारंभ देखील झाला, पण चौथी मॅच आहे, लेट आपण झालोय, आयोजकांची यात कुठलीच चूक नाहीये, चूक कोणाची आहे हे नक्कीच नंतर सांगितलं जाईल। पण आणखीन एक दर्जेदार फटका, चेंडू आर पार षटकार। तुषार एक गोष्ट सुमित डोंगडे बाबतीत निश्चितच आहे, बरेचशे टोपण नाव आहेत त्याला, मिस्टर 360 चलाक चतुर चित्ता बरीचशी, परंतु इम्प्रुवायझेशन स्किल चेंडूची पूर्तता करा, त्वरित मॅच बॉल येतोय, इम्प्रुवायझेशन स्किल या खेळाडूकडे इतकं भन्नाट आहे, जसा मेरिट ज्या पद्धतीने चेंडू येतो त्या दिशेनं टोळवण्याची क्षमता आणि शॉट कसा इम्प्रोवाइज करायचा म्हणजे फिल्डिंग कशी सजावटे त्याला पाहून त्याला अनुसरून कशी फटकेबाजी करायची हे यामध्ये निष्णात आहे सुमित डोंगडे, आणि त्याचं प्रात्यक्षिक आज आपण या मैदानावरती अनुभवतोय। सुपर बॅटिंग बाय सुमित। निश्चित सर धावबलकरती टोटल धावा लागल्या त्या 43 43, एक बाद 43, सुमित डोंगडे या नामाचं वादळ मात्र मैदानामध्ये आता पाहायला मिळते। हा एक आणखी एक दर्जेदार फटका, चेंडू थांबणार नाही, जातो सीमारेषा पलीकडे, चार धावांसाठी चौकार। टोटल 47, एक बाद 47। नक्कीच मी आता पुन्हा एकदा विनंती करतो आमच्या म्युझिक बीट्सला सुमित साठी गाणं वाजवा। निश्चितच धन्यवाद, डोकं फिरलं या असं म्हणता येणार नाही, बॅटला चेंडू लागतो या असं म्हणावं लागेल, कारण चेंडू सातत्यानं सीमारेषा पलीकडे जातोय। टोटल 53, आणि उस्मान पटेल यांनी देखील आयवा कॅच पकडलाय, मी त्यांच्या एवढा मोठा नाहीये त्यांना पारितोषिक देऊ शकतो, नाही तर निश्चित दिलं असतं, तरी त्यांनी आयवा कॅच पकडलाय उस्मान पटेल रायगड का टायगर। यावेळेस अतिशय देखणा दर्जेदार उतुंग बडगा, चेंडू आउट ऑफ द पार, सुमित सुमित राणे चटकार। थँक्यू डीजे। धावसंख्या 59 आणि सुमित डोंगडे खेळतोय तो मात्र 42 या धावसंख्येवर, नक्कीच 42 या धावसंख्येवरती त्यांचा खेळ चालू, पण सुमितच्या जर्सीवरती 46 हा आकडा आहे। निर्धाव चेंडूचा खेळ होतोय, 46 हा आकडा आहे, आणि खातं मात्र षटकारानं सुमितनं खोललं होतं। नक्कीच मी म्हणेल येणाऱ्या काही दिवसामध्ये 64 आकडा होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण चौकार आणि षटकाराचीच भाषा सुमितच्या बॅटमधनं बोलली जाते। हा चेंडू निर्धाव गेला, तीन षटकांचा खेळ पूर्ण आला, एक गडी बाद धावबलकरती धावा आहेत त्या टोटल 59।
सन्माननीय वरुण शेठ देशमुख साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं मी डीएफएस चषक या चषकाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. सुमित स्मृती अष्टविनायक मित्र मंडळ साजगावच्या वतीने आयोजित या शृंखलेमध्ये आणि सुमित डोंगडे तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवरती 12 चेंडू आणि 42 धावसंख्येचे इनिंग त्याने साकारले. स्ट्राईक रेट आपण त्याचा पाहिला तर 350, तसं त्याचं नाव आहे टोपन नाव 360, परंतु आता सध्या स्ट्राईक रेट आहे तो 350 चा. त्यामध्ये 4 षटकार आणि 3 चौकार अफलातून बॅटिंग सुमित डोंगडेची आणि अवघा 1 चेंडू डॉट आहे. संपूर्ण इनिंगचा आपण विचार केला तर 2 चेंडू डॉट आलेत आणि वरुणजी देशमुख यांचा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येतोय. सुजित देशमुख यांच्या शुभ हस्ते गोलंदाजीसाठी आता येतोय संकेत मोरे. अंबरनाथचा हा खेळाडू असेल. टार्गेट आता किती असणार आहे तुषार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण समोर आईसाहेब आदर्श पनवेल टीम निश्चितच. फलंदाजी गोलंदाजीचा तोफखाना एक टीम कशी असावी, कॉम्बिनेशन कसं असावं म्हणून या टीमकडे पाहिलं जातं. आता ओव्ही 11 बदलापूर अंबरनाथ या टीमला कमी धावसंख्येपर्यंत रोखायचं काम करायचं असेल तर संकेत मोरेनं गोलंदाजीमधला कसब दाखवणं खूप गरजेचं आहे. 3 षटकं समाप्त झालीत, टीमची धावसंख्या 59. 59 धावा धावपळकरती लागल्या. आता बोंजा रेणकडनं शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संकेत मोरे तयार. स्ट्राईक एंडवरती अक्षय पवार. अक्षयच्या बॅटवरती हा चेंडू पुरेसा आला नाही, पण निश्चितच बॅटची कडा घेऊन चेंडू 38 सर्कलमध्ये अडवण्याचा विक्रम मात्र झालाय. एक धाव मात्र या चेंडूवरती आली. अजूनही येणाऱ्या 5 चेंडूमध्ये आता हाणामारी होणार त्याच्यावरती तीळ मात्र शंका नाही, कारण की आता वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती खेळ चालू होतो सुमितचा आणि टोटल धावा लागल्या धावपळकरती 60. 1 बाट 60 बंटी बद्रिके काव्या 11 वी घर संघाचा संघनायक आणि बंटी बद्रिके आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. त्यावेळेस सुमित साठी सन्मानपूर्वक चेंडू फेकला गेला होता, सन्मान देण्यास भाग पाडला सुमितला. खोलवर टप्पा टाकला, अचूक आणि तिकट मारा पाहायला मिळाला गोलंदाज संकेत मोरे जे अंबरनाथचे आहेत. अंबरनाथ परिसरातील एक घातक आणि विस्फोटक गोलंदाज म्हणून ज्यांना गणलं जातं आणि स्लॉगवरचं षटक आतापर्यंत 2 चेंडूमध्ये लिहिलंय त्यांनी हाताळलाय. येणारे 4 चेंडूचा खेळ त्यांच्या माध्यमात कसा होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. अक्षय पवारनं देखील उत्तुंग बटका खेचलाय. चेंडू लँड होतोय सीमारेषा, आउट ऑफ द पार. कामगिरी केली आणि कामगिरी करतोय आमचा म्युझिक बीट्स. आणखीन एक चेंडू यावेळेस हवेमध्ये पाहायला मिळतोय. चेंडूला लांबी कमी उंची जात जास्त पाहायला मिळाली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने मात्र प्रयत्न केला, प्रयत्न थोडासा अपुरा ठरलाय, पण अशा वेळी तिसरी धाव घेताना मात्र अक्षय पवार बॅक टू द पॅवेल. दुसरा आदरा टीम आई साहेब आदर्श पडवेल संघाला. आती गाई आपल्याला संकटात नेऊ शकते, त्यामुळे आपल्याला विनंती आहे पाहिजे तेवढ्या दिडक्या देईल तुला मी आणि सामना जिंकून दाखव सुमित मला, असं काहीतरी गाणं आहे ते नक्की तुम्ही सादर करा, पण यानंतर तुम्हाला संधी दिली जाईल. नौका फलंदाज अभिजित विश्वजित मात्रे. सुमितनं मात्र आपला क्लास सादर केला. यावेळेस क्षेत्ररक्षकाने देखील सुरेख चेंडू पकडला आणि हा चेंडू फेकणार तोपर्यंत पूर्ण आल्या 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं धावपळकावरती वाट टोटल 71. सुमित हे नाव मात्र सातत्यानं घेतलं जाते. टोटल या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सुमित खेळतो वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती. 50 धावा पूर्ण होणार का? निश्चितच या षटकाराच्या जोरावरती 50 धावा सुमितच्या पूर्ण आल्या. अर्धा षटकाची खेळी मात्र आजच्या दिवसामध्ये केली सुमित.